टॉस केला जाईल आणि टॉस साठी मी विनंती करेन ना. बिग बर्ड फरहान खोतकर साहेबांना कापण या, आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. हे नाना आपण पाहू शकतो, एका बाजूला देवा चषक ज्या चषकाची सध्या सुरू चर्चा सुरू आहे, आणि वंश आणि देवंश दुसऱ्या बाजूला. देवा चषक आणि देवा चषक झालेला आहे. तर मथेन स्पोर्ट्स मापुली संघ संघाने टॉस जिंकलेला आहे. आपल्या सुनील देशला आपण व्यापिटायची सोडवायची आहे. आपण शॉर्टमध्ये नक्कीच विचारणार आहोत. मापुली संघ फिल्डिंग प्रथम शत्रुशीन सोगडले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टेंबोली संघाने आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस बॉक्समधून सरळ घेऊन जातोय आमच्या कॉम बॉक्समध्ये, जिथे दोन माझे सगळे समन्वयक सज्ज आहेत, योगेश पाटील आणि नबील देवकर. धन्यवाद सुभाष धुमाल सर, जबरदस्त बाटल तुम्हाला मित्रांनो या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. या अगोदर मात्र नक्कीच आपण चर्चा सुरू केली होती, मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल, परंतु एकतर्फा सामना मात्र तिथे पाहायला मिळाला. आणि या सामना जिंकला द क्रेक क्राऊन कंपनी टेंबोली संघाने. तुम्ही पाहू शकला स्पर्धेमध्ये ज्या कंपनीचा आपण चेंडू वापरतो या त्या कंपनीचा निव्या चेंडूचा चेंडू तुम्हाला नक्कीच आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पाहू शकेल या ठिकाणी फरहानजी कोतकर साहेब त्यांच्या सोबतीला आहेत, आयोजक अजयजी पाटील, सूरजजी थोरात, अजयजी सपाट, रोहनजी थोरात यांना तुम्ही पाहू शकाल. मतीन स्फोट मापोली संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे. तर मी विनंती करतोय मतीन स्फोट माझं फिल्डिंग सजवायची आहे. आणि आपण मतीन स्फोट मापोली संघाचा विचार जर केला तर जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला यंग ब्रिगेड पाहायला मिळत आहेत. पाहू शकाल या ठिकाणी कुठलाही अनुभवी खेळाडू नाही या संघामध्ये, सर्वच यंग ब्रिगेड. आणि मात्र ही सुंदर ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल जी आपण देत आहोत सामनावीरासाठी. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल हा सन्मानचिन्ह, हा मोमेंटो तुम्ही पाहू शकाल पाहुण्यांच्या सन्मानासाठी. मात्र हा मोमेंट आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. आणि हे दृश्य अगदी व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांचा मी पुनश्चित देवाचषक 2023 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच, यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. सिल्के ब्रदर्स फोगाव आणि विनर टीम या दोन संघामध्ये तो ड्रॉ असेल. एक चिठ्ठी उचलत जाईल, ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो मात्र आजच्या दिवस असेल तो संघ जय बजरंग स्फोट कारोली संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळणार आहे. पप्या खारिक, आपको वीआईपी डाइस पर आना है, आपका देवा ट्रॉफी 2023 में स्वागत है. महेश बोला, पप्या खारिक, पंकज, आपको वीआईपी डाइस पर आना है, आपका स्वागत है देवा ट्रॉफी 2023 में. ऑर्गेनाइजिंग कमेटी आपसे निवेदन कर रही है कि आपको वीआईपी डाइस पर आना है. दोस्तों लौट चलते हैं मैदान में. इस वक्त मैच होने जा रहा है प्रशांत बोराटकर फैन टीम केक क्रॉन्स एंड कंपनी बनाम मतीन स्पोर्ट्स मापोली के बीच. अर्जोली बी के आकाश जाधव, अगर आप तक मेरी आवाज पहुंची तो आपको कैफ रेस से आकर संपर्क करना है. अरे जेवढ्या स्वादिष्ट आपल्याला केक क्राऊनच्या माध्यमातून केक पाहायला मिळतात तेवढा चांगला खेळ आज आपल्याला टेबल संघाच्या वतीने पाहायला मिळाला. आणि पाहू शकाल या ठिकाणी या दुसऱ्या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबतीला आहेत परेश गोराटकर. प्रत्येकी 4 षटकांचा सामना,
और छटकाला शुरुआत करते गोलंदाज अमजद। दोस्तों कल हमारा शेड्यूल ठीक 9 बजे शुरू होगा, जहां पहले मुकाबले में एक्शन में देखेंगे डीबी स्पोर्ट्स कुरुन दो दो हाथ लेंगे एसएससी पड़गा से, उसके बाद दलेपाड़ा और अलफता एक के बीच मुकाबला। इस मरतबा पहली गेंद स्विच हिट करना चाहते थे बीटवे डॉट गेंद, उसके बाद राइजिंग स्टार तलोली और समता नगर संघर्ष करती हुई नजर आएंगी, कौशंबी और देवली देवा स्पोर्ट देवली के बीच मुकाबला नाम बोईरपाड़ा, उसके बाद वार्लीपाड़ा दो दो हाथ लेंगी वावली स्पोर्ट्स से, उसके बाद आखिर में बंटी स्पोर्ट्स रेखा। कल ठीक 9 बजे शेड्यूल शुरू होगा। इस मरतबा शरीर से दूर ड्राइव किया है, एक और पॉइंट पर फील्डर मौजूद है, रन के लिए जाना चाहते थे, थ्रो बढ़िया था कलेक्ट नहीं कर पाए, पलट गए अपने क्रीज में परेश बोराटकर डॉट गेन। प्रतीक पाटिल और परेश बोराटकर दोनों ही सलामी बल्लेबाज। अमजद गेंदबाजी कर रहे कुरुन एंड से, 4-4 ओवरों का है मुकाबला। आप देख रहे देवा ट्रॉफी 2023 इसी मैदान पर शाहिद खान का 24 टीमों का एक शो भी होने जा रहा है डे एंड नाइट में। इस मरतबा अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, क्या छूटा है मेरे ख्याल से, जिस तरीके से रिएक्ट किया था कोई रन नहीं डॉट गेंद। बीसीसी ट्रॉफी 2023 इसी मैदान पर अगले हफ्ते में होने जा रहा है, डे और नाइट की रोशनी में लीग मैचेस हम देखेंगे 24 टीमों के बीच। अमजद अब तक 3 गेंदों में कोई रन नहीं खर्च किया प्रतीक के लिए, इस मरतबा प्रतीक ने उछाल दिया है गेंद को, गेंद जारी हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। दरम्यान या ठिकाणी टेंबुली संघ इन एक्शन मध्ये आहे आणि टेंबुली संघाचे टेंबुली गावचे उद्योजक सर्वांनी दीपकजी पाटील यांच्या वतीने टेंबुली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद दीपकजी पाटील, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय। अमजद प्रतीक के लिए, सोनल बंटी और अपला मंगे आपको वीआईपी डाइस पर आना है, बाहर 4 रन। जबरदस्त फटका आपण रिप्ले मध्ये नक्कीच पाहू शकाल। या ठिकाणी पाहू शकाल थोडस वजन ट्रान्सपोर्ट केलं अगदी बागपट पंच पाला म्हणाला अगदी एक्स्ट्रा कव्हरला, मात्र जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलं। आणि याच फटक्यासाठी मात्र एक खेळाडू आपण ओळखतोय टेनिस क्रिकेटमध्ये, आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल आपण बिनगडी बाद 10 धावा, म्हणजे एकही सिंगल मात्र फलंदाज जोडली नाही, एकही डबल जोडली नाही, एकही तेरी जोडली नाहीये, दोन मोठे फटके पहले अपन या ओवर मध्य एक षटकार आला एक चौकार आला और 10 धाबा अपने दाफल वरती पहा मिलते हैं। दुसरा षटकाला सुरुवात करते गोलंदाज कैप, चार षटकांची लढत यानंतर लकी ड्रॉ असेल, एका चिट्टीवरती विनर संघ असेल आणि एका चिट्टीवरती नाव असेल सेल्के ब्रदर्स पोगाव। ओहो लोअर फुला चेंडू टर्न केला अगदी ऑन साईडला, भरपूर वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, फिल्डर तिथे मात्र उपस्थित झालेले आहेत, चांगली फिल्डिंग मात्र अगदी वाडीच मिडविकेटला मात्र पाहायला मिळाली। आणि पाहू शकाल टाळ्यांच्या गजराने मात्र त्या फिल्डरचा मात्र या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे, कारण करणं गरजेचं आहे, ज्यावेळी एखादा फिल्डर आपल्या संघाचा धाबा वाचवतोय त्याचं मात्र कौतुक होणं फार गरजेचं आहे, आणि त्या धाबा तिथे मात्र वाचवताना पाहायला मिळाला।
आता मात्र वेगवान चेंडू मात्र इथं मात्र हाताला कैप न दिया शरीराचा वेध घेणारा चेंडू इथं पाहायला मिळाला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केल्याने सिंगलच्या माध्यमातून मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला बिनबाद 13 या आकड्यावर. आतापर्यंत 13 धावांची भागीदारी या दोन्ही बॅटर्सकडनं पाहायला मिळाली. प्रत्येकच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एक षटकार एक चौकार पाहिला तो खेळतो वैयक्तिक 10 धावसंख्येवर. परेशने 2 चेंडू फेस केले त्याच्या बॅटमधून पहिले आपण एकूण 3 धाबा एक एक्स्ट्रा धाव आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाने मात्र खर्च केलेले नाही आहे. एक चांगली बाब आहे मतीने स्पोर्ट मापोली संघाचा विचार केला तर. हो पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी इनसाइड एज चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेतोय. काय जबरदस्त लाईन या ठिकाणी कैपने मेंटेन केली आहे. आपण रिप्लेमध्ये नक्कीच पाहू शकाल ज्या अनुषंगाने अगदी यस बॅटची इनर एज लागली आणि त्याच्यावर तर आपण जर पाहिलं तर चेंडू जाऊन शरीराचा मात्र नक्कीच वेध घेतला आणि मात्र हा डॉट चेंडू मात्र चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळाली. पूर्णपणे अभ्यास करून मात्र संघ उतरला या मॅचमध्ये. ज्याप्रमाणे सध्या नाणेफेकी जिंकल्यानंतर मात्र जो गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता मतीन स्पोर्ट मापोली संघानं तो निर्णय आतापर्यंत योग्य आपण म्हणू शकतोय. परंतु ही लेंथ मात्र चुकीची आहे. तुम्ही दिवस रात्रभर जर ही लेंथ प्रत्येक पाळीच्या समोर जर हाताळली तर दिवस रात्रभर मात्र हा फलंदाज या चेंडूवरती मात्र मोठे फटके खेळेल असा हा खेळाडू. मला टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर नक्कीच इतिहासातील एक मला प्रतीकची एक मोठी इनिंग आठवते ज्यावेळी आपण मागील सत्रामध्ये धनेश चषकाला नक्कीच आपण एन्जॉय केलं. डे नॅटची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये गोरसे बी विरुद्ध टेंबोली असा सामना सुरू होता आणि त्या गोरसे बी संघाच्या विरोधात जी अर्धशतकीय इनिंग प्रतीक पाटीलने खेळली होती ती मात्र कधीही मात्र प्रतीक पाटील विसरणार नाही. 17 चेंडूमध्ये 78 धापांची ती पारी आपण पाहिली आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून गोरसे बी संघ मात्र नक्कीच त्या संघाला ती स्पर्धा मात्र सोडावी लागली होती. ओहो जॉर्कर लेंथ अगदी वाईट जॉर्कर लेंथ अगदी कार्पेटची सहा चेंडू मात्र टर्न केला अगदी लॉंग ऑफला फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि सिंगल धावीवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल आणि अशा रीतीने मात्र धावसंख्या सिंगलच्या वतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. बिन गडीबाद 20 धाबा. वेलकम ताहिर खान टीके भी हमारे बीच में आ चुके हैं. दूसरे ओवर का खेल चल रहा है. स्कोर 20 रन बिना किसी विकेट के नुकसान पर प्रतीक पाटिल 2 छक्के और 1 चौका लगा चुके हैं. परेश बोराटकर सामना करेंगे. समर्थबा खींच के मारा है मिड विकेट के ऊपर से गेंद जा रही है चली गई बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. म्हणजे आपण जर कैपचा विचार जर केला तर पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 3 धाबा खर्च केला होता परंतु मागील 3 चेंडूचा विचार जर केला तर तब्बल त्याने 13 धाबा खर्च केला आणि हा शेवटच्या चेंडूचा षटकार तुम्ही पाहू शकाल. काय जबरदस्त मात्र ज्या दिशेने मात्र फटका एक्झिक्यूट करायचा होता त्याच दिशेने मात्र परेश गोराटकरची आपल्याला ही बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. जबरदस्त कनेक्षन आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला धाव फलक्यावरती 26 धाबा. पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला होता गोलंदाज ने मात्र 10 आणि या षटकामध्ये धाबा खर्च केला एकूण कैपने 16. अजूनही मात्र कुठल्याही गोलंदाजाला मात्र सफलता मात्र या ठिकाणी मिळाली नाहीये. 26 धाबांची पार्टनरशिप आतापर्यंत या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मात्र चांगले फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या बॅटमध्ये येणाऱ्या बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहू शकाल आपण अल्ताफ शेखचं येणं बाकी आहे. आता हर्षद पाटीलची मात्र नक्कीच अनुपस्थिती आहे परंतु नक्कीच पाहिलं तर मोनिश असेल आदित्य भुईर असेल आणि आदित्य भुईरचे क्या काही नाही सरपंच उपसरपंच चषकाचा आपण जर विचार केला किरळीच्या मैदानावरती खरोखर ती बॅटिंग मात्र न विसरणारी आदित्य भुईरने मात्र साकारली. परंतु म्हटलं जातं की एखादी छोटीशी चूक आपल्या संघाला नक्कीच बाहेर घेऊन जात असताना ती चूक मात्र अंतिम टप्प्यामध्ये टेंबोली संघाच्या वतीने पाहायला मिळाली. परंतु या स्पर्धेमध्ये आज
एक नवीन स्वप्न घेऊन मात्र हा संघ मात्र अनेकदा उतरलाय. अगदी द क्रेक क्राऊनची जी पेस्टी आहे ती पेस्टी खाऊन हा संघ मात्र स्पर्धेमध्ये उतरलाय. प्रशांत गोराटकर याने पुरस्कृत केलेला हा संघ आज आपण पाहतोय आणि सध्या मात्र चांगला टच मध्ये आहे दोन्ही बॅटर. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाजाने शॉर्ट पिच चेंडू पुल केला एलिव्हेशन कमी आहे टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु झेल ड्रॉप असं वाटतं की त्या फिल्डरच्या हाताला पेस्टी लागली असावी आणि त्याचमुळे मात्र चेंडू त्याच्या हातामध्ये मात्र काहीच झाला नाहीये. झेल ड्रॉप फलंदाला जीवनदान दिलं प्रतीक पाटीलला आणि हे रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी विकेट्स धोक्यात होती प्रतीक पाटीलची आणि या ठिकाणी पहा एक सहज सोपा झेल तिथे मात्र होऊ शकला असता परंतु सुरक्षित हातांची मात्र उंजल मात्र पाहायला मिळाली नाही आणि त्याचमुळे मात्र सिंगलच्या वतीने धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. ये महंगा पड़ सकता है योगी. प्रतीक पाटिल अच्छी बल्लेबाजी कर रहे और प्रतीक पाटिल का जो कैच छोड़ा है दूसरा कैच छोड़ा है इस मरतबा तेज तरार गेंद लेग स्टंप से बाहर वाइड घोषित किया अंपायर ने. 28 रनों पर पहुंचा स्कोर. मरतबा शेरी से दूर ड्राइव किया लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है. एक रन पूरा किया परेश ने इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 29 रनों पर पहुंचा है केक क्रॉन्स एंड कंपनी प्रशांत बोराटकर फैन टीम का. सगळी गोलंदाजी तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण जिशांच्या वतीने पाहायला मिळतेय. हो या ठिकाणी मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. अगदी शॉर्ट टर्नमध्ये मात्र चांगली फिल्डिंग पाहिली थोडीशी अतिदेशन पाहिलं त्या ठिकाणी परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र ही धाव कंप्लीट करण्यात आली. म्हणजे या ओव्हरचा आपण जर विचार जर केला तर मात्र एकही मोठा फटका आला नाही आहे. आतापर्यंत आपण जर पाहिले तर एकूण 4 चेंडूची हाताळणी इथे मात्र करण्यात आली. चांगली लाईन मात्र या ओव्हरमध्ये मेंटेन केली आहे गोलंदाज जिशाननं. राऊंड द विकेटने मात्र मारा करतोय थोडंसं रनवेमध्ये मात्र नक्कीच चुकलं त्या ठिकाणी गोलंदाज आणि त्याचमुळे पंचाने मात्र नक्कीच हा चेंडू डेड बॉल इथे मात्र नक्कीच घोषित केला. सामना करेल परेश. डावा स्टिकवर चेंडूची फेकी होती परंतु त्याचपैकी पंचानं मात्र नक्कीच या ठिकाणी थोडंसं मात्र वार्मअप करावा लागलं. दोन्ही आत समांतर पाहिले वाईडचा इशारा. धावसंख्या सिंगलच्या वतीने पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला 31 या धावसंख्येवरती आणि आता मात्र फटका दमदार आहे गॅप सुद्धा मात्र तिथे मात्र पाहायला मिळतो. या पुन्हा एकदा झेल ड्रॉप मोका भी दिया और छक्का भी दिया. खराब फील्डिंग कहेंगे हम. लगभग तीसरा कैच गिरा दिया इस वक्त मतीन स्पोर्ट्स ने और इस मरतबा कैच भी छोड़ा और 6 रन भी दिए. मौका भी दिया और छक्का भी दिया. कप्तान अब टीम के खिलाड़ियों से परेशान. इस छक्के की मदद से स्कोर उछलता हुआ 37 रनों पर पहुंचा है. धुआंधार बल्लेबाजी अब तक कोई विकेट प्राप्त नहीं हुआ है मतीन स्पोर्ट्स को. भरपूर वेगाने मात्र फटका सजवला होता आणि त्याचमुळे मात्र जो लॉन्ग ऑन चा फिल्डर जो होता त्याच्याकडे मात्र ही चूक पाहायला मिळाली आणि आता मात्र क्रॉस बॅटेड फटका. इथे सुद्धा मात्र फिल्डर सज्ज आहेत. अब की बार गलती नाही पकडला झेल आणि मात्र पहिल्या विकेटचं पत्तर मात्र पाहायला मिळालं आणि पहिला धक्का लागतोय परीक्षा माध्यमातून टेंबोली संघाला. नए बैट्समैन खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख आए बल्लेबाजी के लिए. बहती हुई हवाओं का कितना लाभ उठाते ये देखना होगा. जीशान तीसरा ओवर कर रहे. टीम का स्कोर इस वक्त के क्रॉन्स एंड कंपनी का 37 रन एक विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल चल रहा है. नए बैट्समैन अल्ताफ शेख सामना करेंगे जीशान का. समय बहुत लिया जा रहा है मतीन स्पोर्ट्स अथवा आपको एक खिलाड़ी अंदर लेना होगा. फिर
इस मरतबा छोड़ दिया खराब गेंद, दिशाहीन वाइट घोषित किया अंपायर ने। मात्र पाऊच पैला चेंडू मात्र खेलने का प्रयत्न अलताप ने किया। पैला चेंडू मात्र कुछ रिवर्स फटके खेल नक्की मानस होता भिवनी टेनिस क्रिकेट का विचार तो किया नक्की दीपक मड़वी त्याचप्रमाणे अलताप शेख दोन असे खेळाडू की नक्की रिवर्स फटके खेळण्यामध्ये नक्कीच माहिर। इथे मात्र पहा अगदी चाबुक शॉट जणू का चेंडूवरती उपट टाकली आणि चेंडूला पाठवला अगदी कवर पॉइंटच्या दिशेने चार धावांसाठी चौकार। तीन ओवरों की समाप्ति, स्कोर 42 रन, एक विकेट के नुकसान पर प्रशांत भोरटकर फैन टीम केक क्रॉन्स एंड कंपनी। मैच चल रहा है मतीन स्पोर्ट्स और केक क्रॉन्स एंड कंपनी के बीच। तीन ओवरों की समाप्ति, 42 रन बने केक क्रॉन्स एंड कंपनी टेम्बोली के। समय के मामले में सहयोग करना है। केवल 2 मिनट आपके पास बचे हैं, इसके बाद आपको एक खिलाड़ी सर्कल के अंदर लगाना होगा। मतीन स्पोर्ट्स इस बात को ध्यान में रखे। मतीन को मोर्चे पर लगाया गया है गेंदबाजी के लिए, द सन ऑफ फरहान कोतकर। क्रिकेट का जुनून, क्रिकेट के बिग बट कहे जाने वाले फरहान कोतकर। इस मरतबा अच्छी गेंद विकेटों के ऊपर से गुजर गई प्रतीक पाटिल को बीट करती हुई, डॉट गेंद। रिस्क कलाइयों से छक्का लगाने में माहिर रहते हैं अपने जमाने में फरहान कोतकर। अरे नबील जर नक्की प्रत्येक पुत्राच्या पाठीमागे जर नक्की वडिलांचा जर हात असेल तर नक्की क्रिकेटच खेळणं मित्र नक्की प्रत्येक खेळामध्ये तो पुत्र नक्की एक चांगली कामगिरी करेल त्यात काही शंका नाहीये। पहिल्या चेंडू आपण जर पाहिलं तर अगदी योग्य लाईन मात्र मतीनं मेंटेन केली, परंतु मात्र हा चेंडू पहा अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली आणि त्याचमुळे मात्र पंचाच्या वतीने आपल्याला हा नो बॉलचा इशारा पाहायला मिळाला आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्री हिट। धावसंख्या 1 गडी बाद 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। मतीन अगली गेंद लेकर प्रत्येक के लिए गेंद का पीछा किया था, फिर एक बार नो बॉल, विकेट के बाहर गेंदबाजी कर रहे, इसीलिए अंपायर नो घोषित कर रहे। फ्री हिट कंटिन्यू रहेगा। थोड़ा सा निकी से तैयारी मात्र दूर होने का प्रयत्न करते फलंदाजा बैट पास चेंडू, परंतु कुछ तरी मात्र चांगली लाइन तला मेंटेन करावे लगे कारण पहले चेंडू डॉट हाथर मात्र गोलंदाजा कॉन्फिडन्स मात्र वाढ़ गरजे है, परंतु ये थोड़स प्रेशर होते मात्र हे गोलंदाजी अपन पहतो। लगातार ऑफ स्टंप के बाहर गेंदों को रखने की कोशिश कर रहे हैं, ये जानते हैं कि प्रतीक पाटिल बहती हुई हवाओं का लाभ जरूर उठाना चाहेंगे। इस मरतबा फ्री हिट गेंद थी, गेंद हवा में है, नो मैन्स लैंड में टप्पा खाया, डीप में जा रही है, 2 खिलाड़ी गेंद के पीछे, गेंद नॉन स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। फटक्यामध्ये जर पाहिली तर कुठलीही मात्र पॉवर झोकली नव्हती, परंतु लिडिंग एज पाहायला मिळाली, हवा सुद्धा मात्र नक्की त्या दिशेने मात्र वेगाने वाहते आणि पाहू शकाल 3-3 फिल्डरनं हा चेंडू मात्र नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणामध्ये मात्र या रेसमध्ये चेंडूचा विजय होताना आपण पाहिला आणि परिणाम मात्र नक्कीच रिझल्ट कुठेतरी टेंबुली संघाच्या बाजूने चांगलं लागताना आपण पाहिलं। 4 धावा तिथे मात्र पाहायला मिळाल्या, धावसंख्या 48 जाऊन पोहोचते 1 गडी बाद। मतीन मुड़ते हुए प्रतीक के लिए, इस मरतबा पैरों के सामने से उछाल दिया गेंद को मिड विकेट के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन।
अगदी फ्लिकचा अंदाज या फटक्यामध्ये पाहिला आपण आणि मनगडी फटक्याचा वापर पाहिला आपण. ज्या खेळाडूला मात्र नक्कीच या ठिकाणी जीवनदान दिलं होतं मतीन स्फोट मापोली संघानं, तो जीवनदान आता मात्र नक्कीच मापोली संघाला महागात पडत असताना स्लॉग ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॅटिंग सध्या प्रतीक पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. फिर एक बार उसी अंदाज में उसी दिशा में फिर एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. जणू काय आपण पहिल्या षटकाचा रिप्ले पाहतो की ज्याप्रमाणे हा दुसरा षटकार प्रत्येकच्या बॅटमध्ये पाहिला आपण तीच बॉलिंग ऍक्शन आणि त्याच प्रकारचा मात्र फटका अगदी या पाहू शकाल प्लेकचा हा फटका आणि तोच रिझल्ट पाहायला मिळाला. सलगचा हा दुसरा विकेट या ओव्हरमध्ये येत असताना आणि मात्र या षटकाच्या सहाय्यानं धावसंख्या आता मात्र वेगानं पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. एक गडी बाद 60 धावा आणि अजूनही मात्र या षटकात आपण या पहिल्या डावाचा विचार जर केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. इस मर्तबा बी मर्गेन भेद दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर 6 रन और छक्कों की हैट्रिक पूरी करते हुए इस वक्त प्रतीक पाटिल. या सामन्याच्या अगोदर प्रतीकच्या बॅटमध्ये 3 षटकार पाहिले आपण. फरांजी कोतकर साहेबांनी नक्कीच सिक्सर हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं होतं आणि आता मात्र त्यांच्या मुलाच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा मात्र 3 चेंडूमध्ये 3 षटकार टोकले प्रतीक पाटीलनं. काय जबरदस्त बॅटिंग. 66 धावा धाफलक्यावरती या बीमर नो बॉल. 67 धावा 1+6 पुढील चेंडू असेल फ्री हिट. म्हणजे असं वाटतं की मात्र 70+ धावसंख्या आपल्याला नक्कीच या मॅचमध्ये पाहायला मिळू शकेल. आणि वैयक्तिक अबंदर प्रत्येक पटेचा विचार जर केला तर नाबाद 41 या धावसंख्येवर खेळतोय आणि 2 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी आहे. म्हणजे संधी आहे प्रत्येक पाटीलकडे की या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी इनिंग तो नक्कीच या ठिकाणी खेळू शकतोय. बिलकुल सुभाष जुमाल अगर इस वक्त कॉम्बॉक्स में होते तो कहते कि उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट गेंद का कितना लाभ उठाते देखना है. 3 गेंदों में 3 छक्के लगा चुके मतीन के खिलाफ प्रतीक पाटिल. मतीन फ्री हिट गेंद लेकर अच्छी गेंद गेंद को खेल दिया काउ कॉर्नर पर फील्डर मौजूद है. 1 रन पूरा किया 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. 3 छक्के खाने के बाद अच्छी वापसी हम कहेंगे. 68 रनों पर पहुंचा है स्कोर केक क्रॉन्स एंड कंपनी प्रशांत बोराटकर फैन टीम टेंबोली का. आणि पाहू शकले की या चेंडूवरती प्रत्येकने मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु अल्ताबनी सांगितलं की यार बस झाली की मलासुद्धा मात्र आता बेस्टी टेस्ट करू दे शेवटच्या चेंडूवरती. आणि मात्र नक्कीच शेवटचा चेंडू खेळण्याचा मात्र निघीच मात्र या ठिकाणी योग आला आहे तो म्हणजे अल्ताफला. त्याने एकाच चेंडूचा मात्र आतापर्यंत सामना केला 4 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. आणि मात्र शेवटच्या चेंडूचा मात्र सुद्धा तोच इथे मात्र या ठिकाणी रिझल्ट पाहायला आपल्याला. चेंडूला पाठवला डेप स्क्वेअरच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार जबरदस्त आहे. मात्र पहिल्या डावामध्ये आपल्याला टेंबली संघाच्या वतीने बॅटिंग पाहायला मिळाली. 1 गडी बाद 1 धावसंख्या जर आपण पाहिली तर 72 धाबा टोकल्याने हा सामना जिंकायचा असेल मतीन स्फोट मापोली संघाला तर 24 चेंडूमध्ये 73 धाबांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करावा लागेल. हा पाठलाग होईल की नाही तत्पुरते आपण जे ड्रॉ आहेत ते मात्र या ठिकाणी ओपन करणार आहोत. तर मी सेल्के ब्रदर्स पोगाव टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण बासपटावरती यायचं आहे. सेल्के ब्रदर्स पोगाव टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण त्वरित यायचं आहे. चालू सामन्यातील दोन्ही आमचे 12-man खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. एका चिठ्ठीवरती नाव असेल सेल्के ब्रदर्स पोगाव आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव आहे विनर टीम. एक चिठ्ठी उचले जाईल ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो आजच्या दिवसातून नक्कीच क्वार्टर फायनलसाठी मात्र क्वालिफाय होईल. आणि पुढील जी चिठ्ठी राहणार आहे तो संघ मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना केलेल जय बजरंग कारवली संघाच्या विरोधात.
ये देखिए चिट्ठी उड़ाई जा रही है। इस मैच की विजेता टीम और आरके कारीवली के बीच अगला मुकाबला रहेगा। पोगांव चिट्ठी के बलबूते पर क्वार्टर फाइनल के लिए क्वालिफाई हुई है। कल पहले दिन राया और आज दूसरे दिन पोगांव। कल चिट्ठी के बलबूते पर राया क्वार्टर फाइनल के लिए आगे निकली और सोना देवी टेमगर आज चिट्ठी के बलबूते पर अपने लक के साथ पोगांव क्वार्टर फाइनल में पहुंच चुकी है। और इस मैच की विजेता टीम और कारीवली के बीच अगला मुकाबला रहेगा उस मैच की विजेता टीम क्वार्टर फाइनल के लिए, जो फाइनल डे के दिन हम एक्शन में देखेंगे। फिर कल पीटीसी गिरामेन के मैचेस रहेंगे। आइए कल के मैचेस की रूपरेखा मैं आप तक ले आऊं। कल ठीक 9:30 बजे हमारा शेड्यूल शुरू होगा, जहां पहले मुकाबले में डीबी स्पोर्ट्स कुरुन दो दो हाथ लेंगी एसएससी पड़गा से। दलेपाड़ा और अल्फता के बीच दूसरा मुकाबला, राइजिंग स्टार तलोली और संघर्ष समता नगर के बीच तीसरा मैच रहेगा। चौथा मुकाबला कौशंबी बनाम देवा स्पोर्ट्स देवली। इस मरतबा मोटा सिरा लिया, बैकवुड पॉइंट पर गेंद को उठाया था, लगभग गली में तेज निशाना, गेंद जा रही है डीप में, देखना है क्या हुआ है, रन आउट हो गए बल्लेबाज। राइजिंग स्टार तलोली और संघर्ष समता नगर के बीच मुकाबला रहेगा। उसके बाद कौशंबी बनाम देवा स्पोर्ट देवली अपला मंग्या को एक्शन में देखेंगे। उसके बाद बी बॉयज अर्जोली होस्ट टीम के को हम एक्शन में देखेंगे। कैफ रईस एंड कंपनी दो दो हाथ लेंगी बोईरपाड़ा स्पोर्ट्स से। उसके बाद वार्लीपाड़ा बनाम वावली स्पोर्ट्स के बीच मुकाबला रहेगा। फिर आखिरी मुकाबला बंटी स्पोर्ट्स बोरेली और एसके स्पोर्ट्स सापे के बीच। सभी टीमों को टाइम पर आना है। पीटीसी ग्रामीण की टीमों के लिए भी यही नियम रहेगा, 4 ओवरों का मैच, 20 मिनटों के अंदर मैच की समाप्ति जरूरी। जो भी टीम टाइम पर नहीं अवेलेबल रहेगी उसको पैनलाइज किया जाएगा, इस बात को ध्यान में रखें। इस मरतबा ये गेंद स्वंग कर दिया गेंद को सीधे बल्ले से, गेंद दूर कहीं बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। अशात प्रमाणे मात्र हायलाइट क्रिकेट मात्र मतीन स्पोर्ट मापोली संघाला मात्र खेळावा लागेल, कारण लक्ष्य खूप मोठं आहे। आणि पाहू शकाल मात्र हा रिप्ले तुमच्या समोर, अगदी सरळ बाटने मात्र या ठिकाणी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहिला आपण, अगदी स्टँड अँड डिलिव्हर आणि मात्र सहजपणे मात्र या ठिकाणी बाउंड्री लाईन क्लिअर केली आणि पहिला षटकार पाहिला आपण कैपच्या बॅटमधून। पहिला फलंदाज अरमान मात्र शून्यावरती बाजाला, धाव घेण्याचा प्रयत्न त्याने मात्र केला होता की धावाचा आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलं नाही आहे। आणि आता मात्र कैप आणि उमर हे दोन बॅटर आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत। प्रतीक पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतो ओव्हर द विकेटना। ओहो इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅनला मात्र फिल्डर आहेत, चूक करत नाही आहे, टिपला दिला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र दुसरा धक्का लागत असताना मतीन स्पोर्ट मापोली संघाला।
ओहो या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू फेक आणि मात्र चेंडू सरळ इष्टांवरती जाऊन धडकतोय। आज प्रतीक पाटील रुकने वाले नहीं है, लगता है कि उनका दिन है आज नबील। बिल्कुल, पहले बल्लेबाजी अच्छी, अब गेंदबाजी उससे अच्छी, छक्का खाने के बाद बढ़िया वापसी। देखिए उनको छक्का लगा, उसके बाद लगातार दो गेंदों में दो झटके दिए उन्होंने मतीन स्पोर्ट्स मापोली को। थोड़ी सी चाय सुस्ती भगाए, आएंगी योगी। क्या परफॉर्म कर रहे प्रतीक पाटिल देवा ट्रॉफी में, दो मैचेस खेल रहे हैं, दूसरा मैच चल रहा है, 70 रन बना और 3 विकेट हासिल किए। इस मरतबा अटपटे अंदाज से खेला है, खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर में, गेंद चली गई ऑन साइड पर, एक से ज्यादा कुछ भी नहीं। आणि हे सुद्धा मात्र विसरून चालणार नाही, या स्पर्धेच्या माध्यमातून नगीज जो खेळाडू प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हा किताब जिंकणार आहे, त्यासाठी मात्र नगीज एक आकर्षक बाईक आहे आणि त्या रेसमध्ये नगीज प्रतीक पाटीलचं सुद्धा मात्र नाव नक्कीच आपण घेऊ शकतो या नबील। बिलकुल, बहुत बढिया परफॉर्म कर रहे, इस मरतबा स्विच हिट करना चाहते थे, और ये देखते हुए कि पेट्रोल के दाम बहुत ज़्यादा बढ़ रहे, इसलिए बहुत अच्छे एवरेज वाली बाइक मैन ऑफ द सीरीज दी जाएंगी, अजय सपाट का कहना है। वो कौन से कंपनी की होगी वो मायने नहीं है, बाइक होनी चाहिए ये जरूरी है। बिल्कुल, बाइक होना भी जरूरी है। एवरेज कौन कहां देखता है, किसी ने पूछा योगी पाटिल से कि आप रॉयल इनफील्ड बुलेट यूज कर रहे हैं, एवरेज क्या है, तो रॉयल गाड़ी का एवरेज नहीं पूछा जाता है, ये योगी पाटिल का कहना है। आणि कालच्या दिवसात आपण जर खेळ पाहिलं तर जय बजरंग स्फोट सावरुली संघाचे पंकज मांजरेचा सुद्धा आपण जर खेळ पाहिलं तर त्याने कालच्या दिवसामध्ये 70 धावा जोडल्या होत्या, परंतु एक गडी त्याने बाद केला होता। आणि आज सुद्धा आपण जर पाहिलं तर प्रतीक पाटीलच्या बॅटमधून 70 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु विकेटची संख्या आपण जर पाहिली तर पंकज पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळते, 3 गडी आतापर्यंत नक्कीच प्राप्त केले। आणि नक्कीच आम्हाला साहेबा मुंबई सांगतात की पंकज मांजरे सुद्धा मात्र 3 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत, परंतु सावरी संघ या स्पर्धेच्या बाहेर झालेला आहे आणि सध्या मात्र अस्तित्व टिकून आहे तो म्हणजे टेंबोली संघाचं। यस, और सीरीज के लिए सेमी फायनल तक देखा जाएगा परफॉर्मेंस। इस मरतबा अटपटे अंदाज में खेला है, गेंद हवा में, विकेट कीपर गेंद के नीचे, एक और विकेट। होती कॅचिंग प्रॅक्टिस तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली, एवढा सहज सोपा झेल यष्टी रक्षकासाठी आपल्याला पाहायला मिळाला। नवीन फलंदाज आला बॅटिंग करण्यासाठी आसिफ, सरळ बॅटने मात्र इथे मात्र चेंडूला मात्र लॉफ केलाय, परंतु लॉंगॉनचा फिल्डर प्रतीक पाटील येतो। आज असं वाटतं की चेंडू आणि प्रतीक पाटीलची अगदी जवळीक मैत्री आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। आणि मात्र एकच धाव तिथे मात्र घेण्याची संधी मिळाली आणि मात्र आपण मतीन स्फोट मापोली संघाचा विचार केला तर या सामन्यामध्ये थोडंसं बाकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण फक्त 8 धावा दाफलक्यावरती आणि त्यासाठी 4 गडी आतापर्यंत गमावले। ओहो, यॉर्कर लेन अगदी खुदून काढलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, फक्त एकच धाव, सिंगल डबलने मात्र काही जास्त नुकसान होणार नाही आहे। तर टेंबोली संघाला सुद्धा माहिती आहे इथे मात्र रिक्षाने तुम्ही जर प्रवास केला तर फक्त मापोली गावापर्यंत पोहोचू शकता, त्यासाठी तुम्हाला विमानाचा प्रवास आता मात्र करावा लागेल या स्पर्धेच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं असेल तर। बिलकुल, शॉर्टकट लेना पडेगा कुरून से मापोली के लिए जो रस्ता निकलता है, और उस रस्ते से जाने के लिए आपको फास्ट चलना होगा, जल्दी पहुंचना है तो धुआंधार बल्लेबाजी करनी होगी मैच को जीतना है तो, क्योंकि लक्ष्य जो है वो काफ़ी बड़ा है, 75 का लक्ष्य है। बहुत खूबसूरत गेंद, पूरी तरीके से बीट किया था, लगातार यॉर्कर लाइन की गेंदबाजी हम देख रहे हैं सोहम की एंड से।
छाप करण्याचा प्रयत्न, परंतु वा अगदी वाईट यॉर्कर लेंथ तिथे मात्र सोहमच्या वतीने आपण पाहिली. कुठल्याप्रमाणे चेंडू बाटमध्ये मात्र कनेक्शन झाला नाही आणि जो संघ जिंकेल तो संघ मात्र फाईट करेल ज्या बजरंग स्पोर्ट कारवली संघाच्या विरोधात. आणि मात्र पूर्णपणे सज्ज आहे कारवली संघ. ओहो पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी या अगदी या चेंडू आपण जर पाहिलं तर रशीद हातामध्ये मात्र जाऊन विसावतोय. लाऊड अपील पार पडलेली, परंतु त्याचा कुठलाही मात्र परिणाम पंचांवरती मात्र होणार नाही. तुम्ही नक्कीच रिप्लेमध्ये पाहू शकाल. थोडासा वेग कमी केला या चेंडूवरती आणि पाहू शकाल चेंडू मात्र नक्कीच पाहिलं तर अगदी बाटच्या खालून मात्र निघून गेला. खूप मोठा गॅप पाहिला आपण. एवढा गॅप होता की नबील देवकरची KTM बाईक तिथून मात्र निघून गेली असती. पावलांचा वापर सरळ बाटे येथे मात्र ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत डीप लॉंग ऑनला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि मात्र हा षटक सोहमचा अतिशय चांगल्या प्रमाणे मात्र समाप्त झाला. सोहमचा आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त सोहमनं 3 धावा खर्च केला एका षटकाच्या स्पेलमध्ये. 1 विकेट त्याने प्राप्त केला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडीबाद 10 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळतात. म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही मात्र आपण विचार केला तर 63 धावांची आवश्यकता. कहीं भी पिक्चर में नजर नहीं आ रही इस वक्त मतीन स्पोर्ट्स. 2 ओवरों की समाप्ति, स्कोर केवल 10 रन. अब यहां से 12 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए 63 रन. इसका मतलब है कि अगर मैच को जीतना है तो 12 गेंदों में कम से कम 10 छक्के लगाने होंगे. 9 से 10 छक्कों की जरूरत है. चला खेळाला सुरुवात करूया आपण, कारण आपण या सामन्याचा जर विचार केला तर मात्र पूर्णपणे वर्चस्व आपल्याला द करेक्ट राऊंड कंपनी टेंबोली संघाचा पाहायला मिळतोय. हो पहिल्या चेंडू अगदी क्लोज विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत गोराटकर. आणि क्लोज विकेट किपरचा ज्या ज्यावेळी मात्र नक्कीच आपण उल्लेख करतो त्या त्यावेळी मात्र अलिमगडची प्रल्हाद पटेलला कोण विसरेल. आणि या सामन्यासाठी आपण जर पाहिलं तर या दुसऱ्या डावासाठी मात्र जास्त वेल खर्च करत आहे टेंबोली संघ, लक्ष असू द्या. त्याचा तुम्हाला कदाचित नुकसान शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र नक्कीच होऊ शकतोय. पहिल्या चेंडू मात्र डॉट हातला मोनिशनं. देखिए बहुत समय लिया जा रहा है, लगभग 13 मिनट गवाए है प्रतीक पाटिल आपकी टीम ने. इस मरतबा अच्छी गेंद, सफल होके खेलना चाहते थे बीट वे डॉट गेंद. एकतर्फा खेळ आणि एकतर्फा प्रेम हे कोणालाच मात्र आवडत नाही आहे हे नबीला सुद्धा माहिती आहे. परंतु या ठिकाणी पहा फुलटॉस चेंडू सुद्धा मात्र परफेक्टली कॅरी होत नाही. म्हणजे मात्र आपण जर बॉडी लँग्वेज आपण मतीन स्पोर्ट मापड संघाची आपण जर पाहिली तर पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळते. फलंदाज झालाय बाद आणि या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन होत असताना पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ज्यांच्या वडिलांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. देवा स्मृती चषक 2023 त्यांचे सुपुत्र सन्माननीय अनुज देबा ढोले यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. उद्घाटन प्रसंगी सुद्धा मात्र हे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या देबा चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्याच्या सोबतीला आहे त्यांचा हा संपूर्ण हा मित्र परिवार. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाहू शकाल बासपटावरती मात्र पाहुण्यांचं शुभागमन. मिस्टर अनुज ढोले या स्पर्धेचे आधारस्तंभ. ओहो या ठिकाणी टेन केला अगदी ऑन साईडला चेंडू मात्र जातो या काऊ कॉर्नरच्या दिशेने. फिल्डर तिथे मात्र उपस्थित झालेले आहेत. फक्त एकच धाव तिथे मात्र घेण्याची संधी असेल. विजय आणि पराभवाचं अंतर मात्र नक्कीच अशा फटक्याने मात्र होऊ शकतो या कारण मोठे फटके येत नाही. याचं कारण गोलंदाजी अतिशय चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली आणि 3 षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला फक्त आणि फक्त 12 धावा.
18 से 19 मिनट लिए गए तीन ओवरों की समाप्ति के लिए। अब एक खिलाड़ी जो है वो सर्कल में ज्यादा रहेगा के क्रॉन्स एंड कंपनी टेम्बोली का, एक खिलाड़ी सर्कल में ज्यादा रहेगा, अंपायर इस बात को नोट कर ले। कारण जे नियम आहेत ते सर्वांसाठी समान आहेत, मग तो आयोजक संघ जरी असला तर नक्की त्याला सुद्धा मात्र नियमांपासून कोणीही मात्र वाचू शकणार नाहीये। कारण आम्ही अगोदरच मात्र या ठिकाणी अनाउन्स केलं आहे की या स्पर्धेचे जे नियम आहेत ते तुम्हाला नक्कीच आम्ही अगोदरच मात्र सांगितलेलं आहे, त्या नियमांचा तुम्हाला सर्वांना पालन करणं फार गरजेचं आहे। हमारे बीच में आ चुके प्रिंस ऑफ देवा ग्रुप एंड फाउंडेशन मिस्टर अनुज डोले, यंग डैशिंग एंड डायनामाइक, आपका स्वागत है देवा ट्रॉफी 2023 में। प्रिंस ऑफ देवा ग्रुप फाउंडेशन अनुज डोले आणि मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी त्यांच्याच वडिलांच्या नावाने मात्र ही स्पर्धा पाहिल्यामध्ये त्यांच्या वडिलांना आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देवा ग्रुप फाउंडेशन आणि डीबी स्पोर्ट कुरून संघाच्या वतीने मात्र दिली जात आहे। फटका चांगला पडतो त्यापेक्षा अधिक चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण अगदी मिडविकेटला पाहिलं। देवांश डोले स्टँडच्या समोर अब केवल औपचारिकता रह गई इस मैच में। अगला मुकाबला के क्रॉन्स एंड कंपनी टेम्बोली बनाम आर के कारीवली के बीच। स्मर्तबा अच्छी गेंद थी, सम्मान दिया है, अपने विकेट को बचाया, एक रन पूरा किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं। म्हणजे आपण आता भविष्यवाणी नवील करू शकतो की पुढचा सामना कुठला आहे तो, कारण तसंही मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी करणं मूर्खपणा आहे। परंतु जो आपण खेळ पाहतोय सध्या, जी स्थिती पाहतोय आपण धाफलकावरती, त्या स्थितीनुसार आपण जर पाहिलं तर नक्कीच पुढील जो सामना असेल तो म्हणजे कारीवली विरुद्ध टेम्बोली, त्यात काही शंका नाहीये। फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमधील, काही पावलं दूर विजयापासून द क्रिक क्राऊन कंपनी टेम्बोली। ओहो, या ठिकाणी पाहू शकला भरपूर वेगाने चेंडू आला, अगदी शरीराचा वेध घेताना तिथे मात्र पाहिलं आपण। ओहो, इथे मात्र डायरेक्ट हिट, अजूनही मात्र पाहिलं तर पॉझिटिव्ह लँग्वेज आपण पाहतो या ठिकाणी टेम्बोली संघाच्या सर्वच खेळाडूंची ही बॉडी लँग्वेज। बिलकुल योगी कह रहे थे कि क्रिकेट की भविष्यवाणी नहीं करना चाहिए, बिल्कुल सही है। अगर वैसा होता तो हर कोई जन्नत के इमरान हाशमी की तरह पैसे वाला बनता। परंतु या ठिकाणी इम्रान हाशमी नाही तर मात्र नक्कीच चांगला खेळाडू तुम्हाला बनावा लागेल, कारण इम्रान हाशमीचा कार्य वेगळा आहे नबील, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र तुम्हाला कार्य वेगळं करणं गरजेचं आहे। फटका चांगला आलाय, कारण भरपूर वेळ प्रेक्षक थोडेसे बोरिंग झाले होते आणि त्यांना मात्र हाप्पी करण्यासाठी मात्र हा षटकार फलंदाजे बॅटमधून पाहायला मिळाला। आणि मात्र फक्त आणि फक्त एक पाऊल दूर विजयापासून टेम्बोली संघ। जय बजरंग स्पोर्ट कारोली संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे। अजून एक मात्र चांगला फटका, परंतु मिडॉनला चांगली फिल्डिंग प्रतीक पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अशा रीतीने मात्र खूप मोठ्या फरकाने सामना जिंकलाय द क्रिक क्राऊन कंपनी टेम्बोली संघाने। अतिशय चांगल्या प्रमाणे खेळ इथे प्रस्थापित केला आणि या सामन्यातील देऊ आपण सामन्यावरचा पुरस्कार, ज्याने बॅटिंग करत असताना